कल्पना विषय 34 सालापासून उच्च मूल्याच्या नोटा म्हणजे 500 किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा या वापरात आणल्या गेल्या। सर्वात जास्त मूल्याची असलेली नोट म्हणजे 10,000 रुपयांची, ज्याची छपाई आरबीआय कडून 1938 मध्ये करण्यात आली होती। पण 1978 येता येता काय झालं तुम्हीच बघा। देशाचे अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिलेल्या मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर 16 जानेवारी 1978 च्या रात्री 1,000, 5,000 आणि 10,000 नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला। तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारी 1978 ला सर्व बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या। आणीबाणी प्रकरणावरून जनतेचा रोष ओढावून घेतलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेतून पाय उतरवावं लागलं आणि नवीन सरकार म्हणून जनता पक्ष सत्तेत आलं। तेव्हा अर्थमंत्री म्हणून कारभार पाहत होते HM पटेल आणि ते देखील गुजरातचेच। त्यानंतर हा निर्णय अंमलात आणण्यासाठी हाय डिनॉमिनेशन बँक नोट्स म्हणजेच डिमॉनिटायझेशन ऍक्ट 1978 हा कायद्यात अस्तित्वात आणला गेला। या कायद्यानुसार उच्च मूल्यांच्या नोटांचे म्हणजेच 500 किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटांचे ट्रान्झॅक्शन किंवा वापरावर बंदी घालण्यात आली होती। या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांच्या कारावासाची तरतूद देखील करण्यात आलेली होती। परंतु हा कायदा फार काळ टिकू शकला नाही। या कायद्याला 25 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच NDA सरकारने 1998 ला 1,000 नोटा पुन्हा नव्याने वापरात आणण्यास सुरुवात केला किंवा वापरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला। 1949 मध्ये नवनिर्वाचित भारत सरकारने 1,000 आणि 10,000 नोटा पुन्हा वापरात आणल्या। त्यानंतर मोरारजी देसाईंनी 1,000, 5,000 आणि 10,000 नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला। पण पुन्हा 30 वर्षांच्या आत या नोटा सरकारतर्फे पुन्हा वापरात आणल्या गेल्या। तेव्हा या निर्णयाचा परिणाम त्या मर्यादित जनतेवर झाला ज्यांच्याकडे 500, 1,000 किंवा 10,000 नोटा असायच्या। सामान्य लोकांना याचा फारसा त्रास जाणवला नाही, परंतु व्यावसायिक आणि आर्थिक जगात मात्र या निर्णयामुळे भंभेरी उडाली होती। मोरारजी देसाईंनी काळ्या पैशाला रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा तेव्हा म्हणावा तसा फायदा झाला नाही, कारण बाद करण्यात आलेल्या नोटा लगेच पुन्हा वापरात आल्या होत्या। आणि काही असंच जेव्हा पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय होता डिमॉनिटायझेशनचा। तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये। बघत रहा द रिपोर्टर।